हॅलो, गुड मॉर्निंग एवरीवन. आय होप आय एम ऑडिबल. या ठिकाणी मी पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 10th SSC साठी, या सायन्स अँड टेक्नॉलॉजी 10th SSC Chapter 1, दॅट इज हेरिडिटी आणि इव्होल्युशन. ठीक आहे. इन दिस चॅप्टर वी आर मोस्टली गोइंग टू डील विथ द हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता मला असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच मुलांना हा जो चॅप्टर आहे तो थोडासा अवघड वाटतो सुरुवातीला. त्याचे कारण पण आहे की याच्यामध्ये थोडंसं हिस्टॉरिकल पार्ट पण आहे, इव्होल्युशन आहे, त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे एक्सपेरिमेंट झालेले आहेत, दॅट सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स हॅज बीन कन्सिडर्ड, आणि ते एक्सपेरिमेंट थोडेसे शॉर्टमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना हा चॅप्टर जो आहे तो समजण्यासाठी अवघड होतो. लॅटर पार्ट जो आहे, इव्होल्युशनचा जो पार्ट आहे, तो थोडा सोपा आहे, पण सुरुवातीचा पार्ट थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला पण जर हा चॅप्टर थोडा डिफिकल्ट जात असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा. चला आपण लवकर सुरू करतोय व्हिडिओ, दॅट इज Chapter 1, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता सगळ्यात आधी आपल्याला लक्ष द्यायचं की हेरिडिटी म्हणजे काय असणार आहे. हेरिडिटीचा अर्थ या ठिकाणी आहे, हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. हे बघा, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जी काही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होत असते त्याला हेरिडिटी म्हणायचं आहे. इट इज ऑल्सो नोन ऍज इनहेरिटन्स. याला दुसरे शब्द काय? इनहेरिटन्स. इनहेरिटन्स, इनहेरिट करणे म्हणजे ट्रान्सफर करणे. नाव इनहेरिटन्स कशाचा देखील असू शकतो, प्रॉपर्टीचा देखील इनहेरिटन्स असतो, वस्तूंचा असतो, आपले जे काही राईट्स आहेत, अधिकार, त्याचा पण इनहेरिटन्स असू शकतो. या ठिकाणी अंडर द बायोलॉजी आपण विचार करतोय की हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. म्हणजे एका ऑर्गॅनिझम मध्ये पहिला जो काही मेंबर आहे याच्यामध्ये जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर्स सगळे त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होणे म्हणजे हेरिडिटी. ठीक आहे, तर हा एक सोपा मुद्दा आहे, क्लिअर झाला असेल. नंबर 2, इव्होल्युशन. आता इव्होल्युशनचा अर्थ या ठिकाणी काय आहे? द वर्ड इव्होल्युशन कम्स फ्रॉम टू इव्हॉल्व्ह. याचा अर्थ आहे की जे काही बनायचं आहे, म्हणजे जे काही सोपं एक आहे किंवा साध्या प्रकारचं एक काहीतरी आहे आणि त्याच्यापासून एक ऍडव्हान्स कॉम्प्लिकेटेड गोष्ट घडत जाते आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की द प्रेझेंट डे ऑर्गॅनिझम्स आर द रिझल्ट ऑफ इव्होल्युशन ऑफ थाउजंड्स ऑफ इयर फ्रॉम देअर सिम्पलेस्ट फॉर्म्स. म्हणजे काय? या ठिकाणी आपण घ्यायचं आहे की ट्रान्सफर इन्स्टेड ऑफ ट्रान्सफर, ट्रान्सफर नाही म्हणायचं आपण या ठिकाणी, त्याला फॉर्मेशन म्हणूयात आपण. ठीक आहे, काय म्हणूयात आपण त्याला? फॉर्मेशन, फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स फॉर्म्स फ्रॉम देअर सिंपल वन. ठीक आहे, द फॉर्मेशन ऑफ प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स फ्रॉम देअर सिंपल फॉर्म्स ऑर सिंपल वन इज नोन ऍज इव्होल्युशन. ठीक आहे, म्हणजे आज आपण जे काही ॲनिमल्स पाहतोय, एनी काइंड ऑफ ॲनिमल, फिशेस, बर्ड्स, रेप्टाइल्स, मॅमल्स, ह्युमन, एव्हरीवन, हे त्यांच्या अगोदरच्या सिम्पल साध्या साध्या फॉर्म्स पासून बनलेले आहे. त्याच पद्धतीने जे वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड प्लांट्स आपण पाहतो, फ्लावरिंग प्लांट्स पाहतो, सीड बेअरिंग, फ्लावर बेअरिंग प्लांट्स पाहतो, दीज प्लांट्स हॅव बीन इव्हॉल्व फ्रॉम देअर सिम्पल फॉर्म्स. ठीक आहे, आणि याच्यामध्ये लाखो वर्षाचा जो काही पिरियड आहे तो गेलेला आहे आणि याला आपण म्हणतोय इव्होल्युशन. ठीक आहे, हे एक प्रकारे बायोलॉजिकल इव्होल्युशन या ठिकाणी असणार आहे. फाईन, नाउ कमिंग टू द पॉइंट, नेक्स्ट इज फादर ऑफ जेनेटिक्स. आता प्रश्न इथे निर्माण होतो की व्हॉट इज जेनेटिक्स? तर ज्या ठिकाणी जी काही जीन्स आपण या ठिकाणी ट्रान्सफरची गोष्ट केली होती, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, या केसमध्ये जे जीन्स असतात, जीन, ठीक आहे, जीन काय करतो या ठिकाणी? जीनचं काम या ठिकाणी सांगतो कंट्रोल ए कॅरेक्टर. हे जी काही ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर होणार आहे त्या कॅरेक्टरला कंट्रोल करण्याचं काम तो आहे जीन करत असतात, आणि जीन हे आपल्या डीएनए मध्ये असतात, बरोबर. तर या ठिकाणी जे काही जीन्स आहे त्याची स्टडी केली जाते त्याला आपण जेनेटिक्स म्हणतो आहे. आणि पहिल्यांदा एक सायंटिफिक पद्धतीने जेनेटिक्स बद्दल किंवा जीन्स बद्दल जी माहिती दिली त्या व्यक्तीचं नाव आहे मेंडल. ठीक आहे, सो फादर ऑफ जेनेटिक्सला या ठिकाणी आपण मेन्शन करायचंय
ग्रेगर जॉन मेंडेल. ग्रेगर जॉन मेंडेल इज नोन एज द फादर ऑफ जेनेटिक्स. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की 1886 च्या आसपास त्याचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते सगळे त्या ठिकाणी प्रूव्ह झाले होते आणि त्यांनी ते जगापुढे मांडले होते. ठीक आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट जाणवते आहे की द लॉज गिव्हन बाय द मेंडल आर नोन एज द लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स आणि याच्यामध्ये तीन लॉज त्यांनी दिले होते. परंतु त्याच्या हयातीमध्ये इन द लाईफ टाईम ऑफ मेंडल दीज लॉज वेअर नॉट इंट्रोड्यूस्ड. They were not considered by the biological community. ठीक आहे. म्हणजे त्यावेळेच्या सायंटिस्ट लोकांनी ते ऍक्सेप्ट नाही केले आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, त्याचं जे वर्क आहे ते त्या ठिकाणी हिडन राहिलं होतं, अननोटीस राहिलं होतं. आणि त्याच्या मृत्यूनंतर काही तीन सायंटिस्ट त्या ठिकाणी होते, त्या लोकांनी त्याचं वर्क रिडिस्कवर केलं आणि मेंडलचे लॉ आपल्या समोर आले होते. ठीक आहे. तो पार्ट या ठिकाणी आपण नाही आहे, आपण तो वेगळ्या ह्याच्यामध्ये डिस्कस करूया. नेक्स्ट, मग पुढे काय होतं, वेळ दिलेला असतो आणि त्यानंतर आपण बघतो द इन 1901 ह्युगो डिब्रिस यांनी काय केलं, या ठिकाणी एक थिअरी मांडलेली आहे, तिचं नाव आहे म्युटेशन थिअरी. अकॉर्डिंग टू दिस थिअरी देर आर अपिअरन्स ऑफ सडन चेंजेस इन द ऑर्गॅनिझम. म्हणजे काय असतं, इन जनरली आपण लक्षात घ्यायचंय की जेव्हा आपण इव्होल्युशन बद्दल बोलतो तेव्हा इव्होल्युशन होण्यासाठी, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये छोटासा बदल जो काय होत असतो तो होण्यासाठी खूप वर्षांचा काळ त्या ठिकाणी जात असतो, लाखो वर्षाचा पिरियड त्या ठिकाणी जात असतो. आणि तो नोटीस करण्यासाठी, म्हणजे हे एका जनरेशन मध्ये शक्य नाही हे नोटीस होणं, म्हणजे आपला सध्याचे जे एखादे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यात काही बदल झाला तो त्याच्या पुढच्या पिढीत लगेच दिसून येईल का, तर असं नाही होणार. तर ह्यासाठी लाखो वर्षाचा पिरियड जाणार आहे. आणि मग कधी कधी प्लांट्स मध्ये आणि कधी कधी अॅनिमल्स मध्ये आपल्याला अचानकच पुढच्या पिढीमध्ये काही वेगळे बदल दिसतात मोठ्या प्रमाणावरती. अँड ऑल दोज चेंजेस आर नॉट इव्होल्युशन बट दे आर द स्मॉल पार्ट ऑफ इट. आणि त्याला म्हणायचंय म्युटेशन्स. 1901 मध्ये ह्युगो डिब्रिस या ठिकाणी म्युटेशन थिअरी सांगतो, सडन अपिअरन्स ऑफ न्यू कॅरेक्टर्स. इन 1902 वॉल्टर सटन ऑब्झर्व presence of paired chromosomes first time. Paired chromosomes in grasshopper. कशामध्ये, तर ग्रासहॉपर जो काही ऑर्गॅनिझम आहे, इन्सेक्ट आहे, त्याच्यामध्ये त्याला पहिल्यांदा या जोडीला, वॉल्टर अँड सटन जोडीला, पेअर्ड क्रोमोझोम्स या ठिकाणी दिसले होते. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे, हे बघा, क्रोमोझोम्स आपण अशा पद्धतीने दाखवत असतो. ठीक आहे. आणि अशा पद्धतीचे जे पेअर्ड क्रोमोझोम्स आहेत ते वॉल्टर अँड सटनला त्या ठिकाणी दिसले होते. आता ह्या क्रोमोझोम मध्ये काय असतं, तर या क्रोमोझोम असतो हा जो काही धागा आहे त्याला जर आपण या ठिकाणी मॅग्निफाय केलं तर आपल्याला याच्यापासून अशा पद्धतीचा जो काही डीएनए आहे तो दिसणार आहे. आणि त्या डीएनए मध्ये जे छोटे छोटे सेगमेंट्स असतात त्यांना आपण जीन्स म्हणतो आहे. ठीक आहे. सो दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट एक डिस्कवरी. याच्या अगोदर क्रोमोझोमचा जो काही प्रेझेन्स आहे तो कोणालाही दिसला नव्हता. म्हणजे मेंडलच्या काळाचा विचार केला तर मेंडलला या ठिकाणी जीन्स दिसले देखील नव्हते, परंतु त्याने त्याला फॅक्टर असं कन्सिडर केलं होतं. अकॉर्डिंग टू मेंडल द कॅरेक्टर्स आर कंट्रोल्ड बाय अ पार्टिकल नोन ॲज फॅक्टर. त्याच्या ठिकाणी तो बरोबर होता आणि त्याचं जे प्रेझेन्स आहे ते नंतर प्रूव्ह झालं की द मेंडल फॅक्टर इज ॲक्च्युली नथिंग बट ए जीन. आणि हे जीन जे असतात ते क्रोमोझोमच्या माध्यमातून एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. ठीक आहे. सो वॉल्टर अँड सटन पेअर्ड आयडेंटिफाईड पेअर्ड क्रोमोझोम्स इन केस ऑफ ग्रासहॉपर. त्यानंतर रिसर्च गोइंग ऑन अँड द स्टडी अबाउट द जेनेटिक मटेरियल वॉज गोइंग ऑन. की व्हॉट इज जेनेटिक मटेरियल, मग हे एखाद्या सेल्समध्ये असणारा न्यूक्लियसमधलं जे काही मटेरियल आहे ते काय आहे, याच्याबद्दलचा स्टडी चालू झाला आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी दिसतात, सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट. आणि त्याच्यातला सगळ्यात फायनल जो काही आहे, कन्क्लुडिंग जो काही रिसर्च आहे तो होता, दॅट इज इन 1944 ओस्वाल्ड, या ठिकाणी तीन लोक आहेत त्या ठिकाणी, ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी अँड कॉलिन्स मॅकलियॉड. ठीक आहे. ट्रायो ऑफ अ सायंटिस्ट दे प्रूव दॅट द जेनेटिक मटेरियल व्हॉट इज दॅट, the genetic material is DNA. theek hai. most of the organism possesses DNA as
their genetic material except viruses. ठीक आहे, म्हणजे असं नाही की व्हायरसेस मध्ये नाही, व्हायरसेस मध्ये देखील डीएनए असतो, पण त्याच्या सोबतच व्हायरसेस हे एक दुसरा जेनेटिक मटेरियल दाखवतात, तो म्हणजे आरएनए. ठीक आहे, म्हणजे आपल्या लक्षात घ्यायचंय की जे जेनेटिक मटेरियल आहे ते दोन प्रकारचं आहे. जेनेटिक मटेरियल इज अ टू टाइप, डीएनए अँड आरएनए. ओके, म्हणजे हा जे काही क्रोमोझोम्स आहेत त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत या ठिकाणी आपण एक डीएनए दाखवलेला आहे, आणि अशा प्रकारे एक डीएनए असतो तर एक आरएनए असतो. आपल्यामध्ये वेन यू कन्सिडर अॅनिमल सेल्स, आपल्यामध्ये आपण असे पाहतो की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल, अँड इन केस ऑफ व्हायरसेस पर्टिक्युलरली ए प्लांट व्हायरस दे शो प्रेझेन्स ऑफ आरएनए ऍज देअर जेनेटिक मटेरियल. ठीक आहे, अलग विथ आपल्या सेल्समध्ये डीएनए सोबतच आरएनए देखील असतात, बट दे आर नॉट कन्सिडर्ड ऍज द मेन कॅरियर्स ऑफ द जीन्स. म्हणजे आपले जे की सेल्स मधले जे आरएनए आहेत ते आरएनए जेनेटिक मटेरियल नाहीयेत, तर त्यांना आपण म्हणतोय नॉन जेनेटिक आरएनए. दीज आरएनए आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन द प्रोसेस नोन ऍज प्रोटीन सिंथेसिस. चला तर याच्यानंतर आपण तोच पुढचा पार्ट सुरू करतोय, दॅट इज प्रोटीन सिंथेसिस. नाव प्रोटीन्स इज द पार्ट ऑफ एव्हरी सेल, फॉर्मेशन ऑफ न्यू सेल, then formation of tissue of course, then various type of connective tissues are also made up of proteins. tanantar aplya blood madhe khup sare proteins astat, hemoglobin itself is a protein, various type of hormones and other enzymes are also contained of proteins. theek hai, mhanje ekadya organism cha survival sathi proteins je astat te khup mahatvache astat, ani proteins vegvegya form madhe convert hot astat ata jashi sangitle. theek hai, त्यामुळे व्हेनेव्हर सेल इज एबल टू परफॉर्म ए प्रोटीन सिंथेसिस इट्स लाईफ इज कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग. ठीक आहे, ती लिव्हिंग आहे असं समजायचं, आणि जेव्हा त्या सेलचं प्रोटीन सिंथेसिस बंद होतं त्यावेळेस ती सेल जी आहे ती डेड झाली असं कन्सिडर करायचं. सो प्रोटीन सिंथेसिस इज वन ऑफ द सिम्बॉल ऑफ लाईफ. नाव हाऊ इट इज बिंग कंट्रोल, या ठिकाणी आपण काय बघतो की देर इज अ प्रेझेन्स ऑफ डीएनए ऍज द मेन मॉलिक्यूल ऑफ जेनेटिक्स, आणि दिस डीएनए प्रोव्हाइड नेसेसरी इन्फॉर्मेशन फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स. ठीक आहे, नाव या ठिकाणी काय होत आहे, द फर्स्ट थिंग दॅट हॅपन्स विथ द डीएनए इज द रिप्लिकेशन, इज कॉल्ड एज रिप्लिकेशन ऑफ डीएनए. नाव द डीएनए हॅज ॲबिलिटी टू रिप्लिकेट इट्सेल्फ, म्हणजे काय, तर डीएनए ही स्वतःची एक कॉपी तयार करू शकतो, आणि त्यानंतर मल्टिपल कॉपी ज्या आहेत त्या तयार होत असतात. दिस इज द बेसिस बिहाइंड द सेल डिव्हिजन टू ऑकर. ठीक आहे, लक्षात येते, म्हणजे डीएनए जेव्हा डिवाइड होतो तेव्हा एकाच डीएनएच्या एक्झॅक्ट दोन कॉपीज तयार होत असतात, आणि त्या दोन कॉपीज मग सेपरेट होऊन दोन्ही सेल्समध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात, त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. मग त्याच्यासोबतच सायटोप्लाझम आणि अदर सेल ऑर्गेनल्स असतात, ते देखील सेल्सला डिवाइड करून दिले जातात, मीन्स दे ऑल्सो अंडरगो ड्युप्लिकेशन. फाईन, सो हा पहिला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, द डीएनए हॅज ॲबिलिटी टू रिप्लिकेट. त्यानंतरच डीएनए हॅज ॲबिलिटी टू प्रोड्यूस the another form of material that is known as the mRNA. theek hai, mRNA that is a form of RNA. ya tikane je RNAs astat that is ribonucleic acid RNAs are of three type, tyatla pehla jo ahe yacha naav ahe mRNA. theek hai, messenger RNA, mRNA. now the process of formation of mRNA using DNA is known as transcription. ठीक आहे, इज द फर्स्ट इम्पॉर्टंट प्रोसेस, किंवा या ठिकाणी आपण याला फर्स्ट म्हणूया त्याला सेकंड म्हणूया, सॉरी सेकंड, रिप्लिकेशन देन डीएनए अंडरगो ट्रान्सक्रिप्शन सो एज टू प्रोड्यूस एमआरएनए. ठीक आहे, डीएनए डीऑक्सीरायबोज ऍसिड टू रायबोज न्यूक्लिक ऍसिड, त्यातला पहिला फॉर्म आहे एमआरएनए. नाव यू नीड टू अंडरस्टँड दॅट डीएनए रिमेन इन साइड द न्यूक्लियस. ठीक आहे, जेव्हा आपण युकॅरियोटिक सेल बद्दल बोलतो, प्लांट ॲनिमल आणि बाकीचे युकॅरियोटिक सेल ज्याच्यामध्ये एक ट्रू न्यूक्लियस असणार आहे त्याच्याबद्दल बोलतो, आणि बाहेर सेल आहे, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आहे. सो इन दॅट केस डीएनए रिमेन इन साइड द न्यूक्लियस, डीएनए नेवर कम आउट ऑफ इट व्हाइल इट्स फंक्शनिंग. तर हा जो डीएनए आहे तो मध्ये राहतो, आणि मग हे काम सुरू असताना डीएनए त्याची कॉपी तयार करतो, त्याचे जे काही खूप सारे लॉंग थ्रेड्स आहेत डीएनएचे त्याच्यापासून एक छोटीशी एक लिमिटेड फ्यू हंड्रेड नंबर्स ऑफ जीन्सचा एक कॉपी तयार करतो, अँड दॅट इज कॉल्ड एमआरएनए. आणि या प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन.
नाव ट्रान्सक्रिप्शनच्या माध्यमातून जो काही एमआरएनए आहे, एमआरएनए न्यूक्लियसच्या बाहेर येतो इन द सायटोप्लाझम. ठीक आहे, आणि सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर त्या एमआरएनए पासून एक पुढचं काम केलं जातं, दॅट इज नोन ऍज प्रोटीन फॉर्मेशन, प्रोटीन सिंथेसिस. सो द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ एमआरएनए इज नोन ऍज प्रोटीन सिंथेसिस. सॉरी, द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ एमआरएनए इज नोन ऍज ट्रान्सलेशन. ठीक आहे, दिस इज द थर्ड प्रोसेस. लक्ष तुम्हाला. सो डीएनए रिप्लिकेट सो एज टू प्रोड्यूस नंबर ऑफ कॉपीज, त्यानंतर सेपरेट झाल्यानंतर एक सेल जी आहे ती काम सुरू करते, अँड द फर्स्ट थिंग इज अबाउट द फॉर्मेशन ऑफ एमआरएनए, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, मी तुम्हाला एक छोटासा फॉर्मच सांगतो या ठिकाणी. बरीच मुलांना काय होतंय, ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन लक्षात राहत नाही, पहिला कोणता आहे ते विसरतात. तर युनिट टू पे अटेन्शन, लक्ष देईल. या ठिकाणी काय डीएनए आहे, डीएनए मध्ये एक प्रकारे जो काही आहे त्याला आपण स्क्रिप्ट म्हणूयात. देर इज अ स्क्रिप्ट. डीएनए कडे काही डेटा आहे जीन्स मध्ये जो ए टी जी सी या फॉर्म मध्ये आपण डिकोड केलेला आहे. ठीक आहे, आपण त्याला नाव दिलेले आहे ए टी जी सी. सो देर इज अ स्क्रिप्ट अलॉंग विथ द डीएनए, अँड दॅट स्क्रिप्ट हॅज टू बी ट्रान्सफर्ड टू द एमआरएनए. ठीक आहे, म्हणून आपण त्याला म्हणतोय ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, स्क्रिप्ट टू बी ट्रान्सफर्ड, ट्रान्सक्रिप्शन. आणि मग ही जी स्क्रिप्ट आहे एमआरएनए कडे, ती स्क्रिप्ट येते जी काही छोटीशी ती स्क्रिप्ट आहे, आणि त्याचं या ठिकाणी अनालिसिस केलं जातं, त्याच्यामध्ये असलेली इन्फॉर्मेशन रीड केली जाते आणि त्याच्यापासून नंतर प्रोटीन बनवले जातात. म्हणून जी काही ट्रान्सक्रिप्ट आहे त्याला आपण ट्रान्सलेट केलं, या अर्थाने ट्रान्सलेशन असं म्हणायचं आहे. ठीक आहे, सो ओव्हरऑल दिस प्रोसेस इज नोन ऍज द सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. ठीक आहे, मुलांना लक्ष देत आहे, ही जी काही प्रोसेस आहे डीएनए टू एमआरएनए, एमआरएनए टू प्रोटीन सिंथेसिस, याला म्हणायचंय सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. And it is extremely important for the cells to live. Okay? Now let us try to understand how actually a protein synthesis occurs inside the cell. For that, you need to understand there is a nucleus. Consider a nucleus and a cell. There is a cell. Now here, inside the nucleus, there is a presence of DNA. Okay? There is a presence of DNA. DNA inside the nucleus. And DNA contain all the information about the formation of proteins and all. Ata ya DNA pasun, a copy tayar keli janar ahe. Okay? That copy is actually mRNA. As you can see, DNA is a double-stranded molecule, whereas mRNA is a single-stranded molecule. Okay? DNA to mRNA. Transcription. At the case, what is it? An enzyme known as RNA polymerase. This is an enzyme that works. That is RNA polymerase. This enzyme will bring about द फॉर्मेशन अँड इलॉंगेशन ऑफ एमआरएनए. ठीक आहे, आणि हा जो काही डीएनएचा लूप आहे तो कट करून हाफ पार्ट, सम पार्ट, थाउजंड्स फॉर फ्यू थाउजंड्स ऑफ जीन्स हॅज बीन कॉपीड अँड दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ एमआरएनए. ठीक आहे, आता यावरती आल्यानंतर आपण काय पाहतो की द एमआरएनए हॅज मेन थ्री सिक्वेन्सेस. ठीक आहे, तीन तीनचा एक सेट असणार आहे, अँड धिस triplet is known as codon. A triplet of three genes present on mRNA is called as codon. ठीक आहे, लक्षात घ्यायचे, हे तीन आहेत, त्याच्यानंतर हे तीन आहेत, याच्यानंतर हे तीन आहेत, लाईक दिस, देर आर थ्री थ्री अँड देर विल बी थ्री. ठीक आहे, तर तीन तीनचा एक सेट कोडॉन, हा कोडॉन आला, अँड हा जो काही मॅसेज आहे दॅट इज ॲक्च्युली अ जेनेटिक कोड. देन इनसाइड द साइटोप्लाझम, दिस टू आर रायबोझोम्स. ठीक आहे, तो
तुम्हाला माहिती आहे की रायबोझोम्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस, असं आपण शिकलेलं असतं सेल्समध्ये. ते कशा पद्धतीने ते या ठिकाणी सांगतो आहे तुम्हाला, ठीक आहे. आता हा जो काही आर एन ए आहे, एम आर एन ए आहे, तो या ठिकाणी आपल्याला प्लेस करायचा आहे, ठीक आहे, इन दिस फॉर्म. ठीक आहे, अशा पद्धतीने हा या ठिकाणी प्लेस करण्यात आलेला आहे. रायबोझोम्स हॅज टू सब युनिट, स्मॉल सब युनिट अँड लार्ज सब युनिट, ठीक आहे. Now it is ready to go. Ribosomes, we have mRNA. Then the last thing, that is, it is about tRNAs. That is, what do we need? tRNAs. Okay. Ribosomes, what do we need? Ribosomes, we need rRNA. Okay. Lakshat, you have three kinds of mRNA. mRNA, rRNA and tRNA. ठीक आहे, तीन टाईपचे आर एन एज या ठिकाणी आहेत, हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस. डी एन ए पासून कॉपी झाली, ट्रान्सक्रिप्शन झालं, एम आर एन ए बनला, एम आर एन न्यूक्लियसच्या बाहेर आला, सायटोप्लाझममध्ये या ठिकाणी जे काही आपला ई आर आहे, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्या ठिकाणी त्याला रायबोझोम्सचे मॉलिक्युल मिळणार आहेत आणि रायबोझोम्सला हा पार्ट जो आहे अटॅच होईल. या पद्धतीने ही असेंब्ली असणार आहे. नाव देर आर यु नो नंबर ऑफ टी आर एन एज इन द सायटोप्लाझम, ठीक आहे, अँड दे आर ऑफ व्हेरियस टाईप, of which the one popular type look like this. ठीक आहे, अशा पद्धतीचा एक दिसतो आहे, याला आपण या ठिकाणी एक एक शेप आहे त्याचा हा, आणि याला अशा तीन पद्धतीने तीन जे काय हे आहेत स्ट्रँड्स आहेत, वी कॉल देम अँटीकोडॉन. ठीक आहे, या लक्षात घ्यायचं, या ठिकाणी जो एम आर एन ए आहे, एम आर एन एवरती जी ट्रिपलेट आहे त्याला म्हणतात कोडॉन, आणि त्याच्या अपोजिट जी सिक्वेन्स असणार आहे टी आर एन एवरती त्याला म्हणतात अँटीकोडॉन. कोडॉन, अँटीकोडॉन, ठीक आहे. नाव देअर इज अ प्रेझेन्स ऑफ वन इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ओवर द टी आर एन ए हियर, इट इज नथिंग बट अमिनो ॲसिड. ठीक आहे, या ठिकाणी अमिनो ॲसिड प्रेझेंट आहे. नाव दिस अमिनो ॲसिड, हाऊ मेनी अमिनो ॲसिड्स, देअर विल बी 20 अमिनो ॲसिड्स इन द सेल, इनसाइड द सेल. बायोलॉजिकल 20 बायोलॉजिकली इम्पॉर्टंट अमिनो ॲसिड्स 20 आर प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम, दॅट कॅन बी यूज्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स. ठीक आहे, तर हे अमिनो ॲसिड या ठिकाणी आहेत. नाव या ठिकाणी काय होईल, आता अजून काही टी आर एन ए आहे, दिस टी आर एन ए सपोज टू इंटर फ्रॉम दिस डिरेक्शन ओवर हिअर, आणि या ठिकाणी येऊन तो काय करणार आहे, हे जे काही कोडॉन आहेत पहिले तीन, या कोडॉनसोबत या ठिकाणी तो एक पेअरिंग करणार आहे, अँड देर विज बी अ पेअर या ठिकाणी काय म्हणायचं आहे. ठीक आहे, हा पेअर या ठिकाणी त्यांनी केलेला असेल, ए यू जी त्या ठिकाणी कोड आहे, दॅट इज कोड ॲज फर्स्ट कोड इज कोड ॲज ए यू जी असे कोड आहे त्या ठिकाणी. डोंट वरी अबाउट द लेटर्स, आपण हे नंतर एखाद्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघूया की वेगळे वेगळे अमिनो ॲसिड्स आणि त्यांचे कोड्स काय असतात. या ठिकाणी हा पहिला जो आहे टी आर एन ए जॉईन झालेला आहे, त्यानंतर सेकंड कोडसाठी या ठिकाणी पुन्हा एक दुसरा आपल्याला टी आर एन ए जॉईन करायचा आहे इन दिस वे. ठीक आहे, हा दुसरा एक आपण या ठिकाणी जॉईन केलेला आहे, आणि याला देखील एक अमिनो ॲसिड असणार आहे. ठीक आहे, नाव टू अमिनो ॲसिड्स, आता काय होईल, हे दोन्ही अमिनो ॲसिड एकमेकाला या ठिकाणी जॉईंड होतील. ठीक आहे, अँड देअर विल बी नेक्स्ट अमिनो ॲसिड प्रेझेंट ओव्हर हियर अँड देन नेक्स्ट. ठीक आहे, आता काय होतं, या ठिकाणी एक चेन ऑफ अमिनो ॲसिड्स या ठिकाणी तयार होईल अँड इट विल कम आउट ऑफ दिस आर एन ए. ठीक आहे, अमिनो ॲसिड्सची चेन या ठिकाणी तयार झाली मित्रो, आणि ही चेन हळूहळू काय होणार आहे या ठिकाणी, ही चेन नंतर या पद्धतीने आपण अशा पद्धतीने तिला कॉईल करणार आहेत. ठीक आहे ना, म्हणजे तिचं कॉईलिंग होणार आहे आणि हिच्यापासून फायनली काय होणार आहे, तयार प्रोटीन. लक्ष तुम्हाला, दिस इज हाऊ इट वर्क्स, म्हणजे डी एन ए ट्रान्सक्रिप्शन, एम आर एन ए, एम आर एन ए ribosomes, and this is known as translation. The code present on the DNA or mRNA has been decoded with the help of these anticodons and the formation of proteins takes place. And mag ji proteins ahet te apan bagto ki ER madun endoplasmic reticulum madun he pathavle jatat for the further maturation to the Golgi bodies or Golgi complex. Barobar hai, theek hai. So ha jo ka part ahe ha khup mahatvacha ahe, ha tumhala samajna garjecha. Now the second half part of the chapter is about evolution, that we will discuss in the next lecture. So stay tuned, keep motivated,
and see you soon.